आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येते. नवाब मलिक यांनी सरकारी सेवक पदाच्या अधिकारात मत व्यक्त केलेलं आहे. वानखेडे यांच्याविषयी कोणतीही व्यक्तिगत विधानं केलेली नाहीत अशी माहिती मलिक यांच्या वकिलांनी मुंबई हायकोर्टात दिली आहे. त्याचबरोबर मलिक यांनी वानखेडे प्रकरणात मुंबई हायकोर्टात खेद व्यक्त केलेला आहे. त्याचबरोबर या प्रकरणी बिनशर्त माफी मागतो आणि यापुढे अशी विधानं करणार नाही अशी हमी देतो असंही नवाब मलिकांनी आपल्या वकिलांमार्फत सांगितलं आहे. तर आपण पाहतोय आताची ही महत्त्वाची बातमी. अवमान करण्याचा कसलाही हेतू माझा नव्हता आणि यापुढे असं आक्षेपार्ह वक्तव्य करणार नाही असं प्रतिज्ञापत्र देत नवाब मलिकांनी हायकोर्टात स्पष्ट केलंय. आर्यन खाननं आता मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. जामीन अटींमध्ये बदल करण्याची मागणी त्यानं या याचिकेमधून केली आहे. 28 नोव्हेंबरला क्रूज ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानला जामीन मंजूर करण्यात आला होता आणि त्यानं आता हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे. यामध्ये त्यांनी काही मागण्या केलेल्या आहेत. दरम्यान आताची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. 28 नोव्हेंबरला त्याचा जामीन मंजूर झालेला होता आणि आता त्याला दर शुक्रवारी या ठिकाणी हजर राहावं लागत होतं पोलीस स्टेशनमध्ये. मात्र त्यासंदर्भात त्याने आता याचिका दाखल केलेली आहे आणि या याचिकेमध्ये त्याने काही मागण्या केलेल्या आहेत. आताची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय.